या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पूर्णांक संख्या काय असते आणि त्यांना संख्या रेषेवर कसे दर्शवतात आपल्या जीवनात आपण अनेक ठिकाणी गणना म्हणजेच काउंटिंग करत असतो जसे वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गणना दिवस आठवडे आणि महिन्यांची गणना वस्तूंची गणना इत्यादी जसे आपण गणना करायला सुरुवात करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इत्यादी संख्या नैसर्गिकपणे आपल्या डोळ्यासमोर येतात त्यामुळे आपण गणना करायच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स म्हणतो नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते म्हणून एक ही सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आहे तुम्ही सांगू शकता सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे विचार करा गणना कधीच संपत नाही म्हणजे नैसर्गिक संख्या अनंत म्हणजेच इन्फायनाईट आहे त्यामुळे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या माहीत करू शकत नाही जर कोणत्याही नैसर्गिक संख्येमध्ये एकने वाढ केली तर आपल्याला ठीक त्याच्या पुढची नैसर्गिक संख्या प्राप्त होते ज्याला उत्तराधिकारी म्हणजेच सक्सेसर असे म्हणतात जसे तीनची उत्तराधिकारी चार आणि चारची उत्तराधिकारी पाच असते परंतु जर कुठलीही नैसर्गिक संख्या एकने ने वजा केली तर त्याच्या ठीक आधीची नैसर्गिक संख्या प्राप्त होते ज्याला पूर्ववर्ती म्हणजेच प्रीडिसेसर म्हणतात जसे तीनची पूर्ववर्ती दोन आणि दोनची पूर्ववर्ती एक असते तुम्ही सांगू शकता एकची पूर्ववर्ती काय असते विचार विचार करा विचार करा चला तर मग हे माहित करून घेऊया समजा झाडावर पाच पक्षी आहेत खाण्याच्या शोधात एक एक करून काही पक्षी जाऊ लागले राहिले चार मग तीन मग दोन आणि एक जर हा पक्षीसुद्धा उडून गेला तर किती पक्षी शिल्लक राहतील एकही नाही याला संख्येमध्ये शून्यने दर्शवतात आता तुमच्या लक्षात आलं असेल की नैसर्गिक संख्येप्रमाणे शून्य देखील आपल्यासाठी खूप उपयोगी आहे म्हणूनच आपण नैसर्गिक संख्यांमध्ये शून्यची भर घालून एक समूह म्हणजेच कलेक्शन बनव्यात ज्याला पूर्णांक संख्या म्हणजेच होल नंबर्स असे म्हणतात या प्रकारे आपण पूर्ववर्ती शून्य लिहू शकतो पूर्णांक संख्या समजून घेण्यासाठी संख्या रेषा एक उपयुक्त माध्यम आहे संख्या रेषा एक सरळ रेषा म्हणजेच स्ट्रेट लाईन आहे ज्यावर संख्या समान अंतरावर दर्शवल्या जातात समान अंतराला एकक अंतर म्हणजेच युनिट डिस्टन्स असेही म्हणतात साधारणपणे संख्या रेषा क्षैतिज रूपात म्हणजेच हॉरिसॉन्टली दर्शवली जाते संख्या रेषेवर डावीकडून उजवीकडे जाताना संख्येचे मूल्य वाढत जाते जेव्हा की उजवीकडून डावीकडे जाताना संख्येचे मूल्य कमी होत जाते हे समजून घेतल्याने संख्या रेषेवर संख्यांची तुलना म्हणजेच कंपॅरिझन करणं सहज शक्य होतं पूर्णांक संख्येची संख्या रेषा बनवण्यासाठी एक सरळ रेष काढा आणि त्यावर समान अंतरावर बिंदू अंकित करा या बिंदूवर शून्य एक दोन तीन इत्यादी नाव देऊन आपण पूर्णांक संख्येकरिता संख्या रेषा बनवू शकतो या प्रकारे आपण शिकलो पूर्णांक संख्या काय असते आणि त्यांना संख्या रेषेवर कसे दर्शवतात पुढच्या व्हिडिओमध्ये ते काही उदाहरणांसहित जाणून घेऊयात